सरस्वती। काय जेवणानंतर ती शतपावली का मुद्द्याचं काय ते बोल। हा आई साहेब, तुमच्या सुनुबाईचं लक्षण काय ठीक दिसत नाही मला। देवी का, तिनं काय केलंय आता? मी काय केलं? अहो, मी त्यांना आता कुठतरी बाहेर जाताना बघितलं। देविका आता यावेळी बाहेर गेली? तेच तो म्हणतोय मी, त्या स्वराज बाहेर चालल्या होत्या म्हणून त्यांना मी विचारलं कुठे चाललात बाबा तू। मला म्हणलं तू कोण आहेस, तू आमचा मालक आहेस का, तू कोण विचारणारा, असं काय काय बोलले मला। नाही भुजंग, देविकाचं शहाणपणा जरा वाढतच चाललंय, लवकरात लवकर काहीतरी उपाय करावा लागणार आहे। असं काय बघा ना, या शहरात बाहेर जातात म्हणजे कुठं जातात हे आपण बघायला पाहिजे ना, का नाही? अहो, त्यांच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललंय ते आपण बघायला पाहिजे का नाही? आणि त्याच्यात तुम्ही मला ती दुपारची गोष्ट सांगितली, त्याच्याहून तर मला असं वाटतंय की ह्या बाई दुर्गाबाईचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावायला गेल्यात काय। कुठल्या भाषेत समजावून सांगावं तेच कळत नाही। एकदम एकदम सोप्प यायचं, सगळा लपा छपीचा खेळ आहे ना, तो खेळ बंद करा। ती दुर्गाबाई आहे ना, तिला आणा वाड्यात। त्याने काय होणार आहे? त्यानं काय होणार, काय होणार काय? ह्या दोघी, ह्या दोघी तुमच्या समोर राहतील ना, नजर समोर तुमच्या। आता नाही मजा येणार आहे। दोन फटाकड्यांची फुगडी सुरो, तुम्ही खेळा फुगडी, तुम्ही फुगडी खेळा, तवर मी माझ काम करतो। तुम्हाला आपणाला कळणार भी नाही की भुजंग इथला मालक कधी झाला, कारण कारण नबाड बोलत नाही भुजंग। हे काम कोणी केलं म्हणायचं? घर कोणी येऊ शकलं? काय भुताटकी बिटाटकी झाली का काय? नाही नाही, भूत दुर्गीच्या वाटेला नाही जायचं। मग आता हे कोण दोन पायाचं डोस फिरायला येऊन गेलो म्हणायचं? लईच वाढ दिसते। कोण आहे? काय तुम्ही या आत या। बोला काय आहे? माझं सोडून दे ग, तू का अशी रणरागिणी सारखी? आता हा लपा छुपीचा खेळ पुरे झाला, आता ज्या कामासाठी तुला इथे आणलंय आणि पैसे मोजलेत ते काम करायचं। अहो, मी पण कधीपासून हेच म्हणते,
मी माझं काम करते, तुम्ही मला दिलेला शब्द पाळा, मग तुम्ही कोण आणि मी कोण? हा बोला, कधी यायचं वाड्यावर? उद्या. उद्या दिवसा ढवळ्या वाड्यावर यायचं आणि अख्ख्या गावासमोर अख्ख्या गावाला दिसलं पाहिजे की सरस्वती परत आलीये. समजलं ना? उद्या दिवसा ढवळ्या अख्ख्या गावासमोरनं सगळ्यांना मी दिसले पाहिजे. मग पुढं पुढं काय? मी सांगते तेवढंच करायचं आणि एकही चूक चालणार नाही. जरा जरी चूक झाली ना तर माझ्याशी गाठ याद राख. हे बघा, तुम्ही अजिबात माझ्या कामाची काळजी करू नका. तुम्ही मला दिलेल्या शब्दाची काळजी करा, कारण मला दिलेला शब्द जो पाळत नाही त्याच मी काय करते हे तुम्हाला ठाव नाही. बस आहे, मला माझं काम अजिबात समजावायचं नाही, ते माहितीये मला. तू उद्या वाड्यावर यायचंस आणि जेव्हा वाड्यावर येशील तेव्हा दुर्गा बनून नाही सरस्वती बनून यायचं. दिसणं बोलणं वागणं सगळं काही सरस्वती सारखंच, यात काहीही चूक होता कामा नये. समजलं का? आणि हो, ते कानातले नाकातलं गळ्यातलं हे काही नको या, हे सगळं काढून यायचं. सरस्वती काही घालायची नाही. मला नाही जावायचं हे सगळं. आता हे सगळं गळ्यातलं बिळ्यातलं काढायचं तुमच्या सरस्वती पायी. हो, य मला जे हवंय तेच करायचं आणि तसंच झालं पाहिजे. मला ना कुणाच्या मनामध्ये जरा सुद्धा संशय ठेवायचा नाहीये. समजलं का? बर, ठीक. गळ्यातलं कानातलं नाकातलं समद काढ ना आणि सरस्वती बनून मगच वाड्यावर ये. अहो, तुमची खरी खुरी सरस्वती आली ना तर ती पण मला बघून चाट पडत बघत राहत. कोणाची आन घेऊ सांग? मी स्वतः माझ्या डोळ्यांनी सरस्वतीला पाहिलं. अरे बाबा, तुझी कालचीच उतरलेली नाही आणि तू काय सकाळ सकाळ पकवायला लागला रे? अरे विश्वास ठेवा माझा, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय सरस्वती. तुला ना भास झाला असेल की ती आपली सरस्वती होती म्हणून. काय रे भास कसा होईल रे? लय खऱ्यावाने दिसत होती बघ एकदम. अरे सरस्वतीला मरून 6 महिने झालेत आणि तुला कशी दिसेल ती अचानक? सरस्वती मेली, सरस्वती नव्हतीच. आणि मग रात्री पाहिलं ते काय तिचं भूत होत का? भूत भीत असं काय नसतंय. आणि तू पिलायस एवढा, तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे? अरे लेका, मी गळ्याची आण घेऊन सांगतो, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं ती सरस्वतीच होती. ह्याला ना लय झालेली. चल आपण निघून जाऊ. अरे चल चल. अरे गणपे ऐक, ए ऐक, अरे ती सरस्वतीच होती लेका. माझं नाव सरस्वती इशरा मोरे. जर का कुणी माझ्या वाटेत आडवं आलं तर मग उद गांबे उद उद. नाही नाही असं नाही बोलायचं, नाही तर परत त्या कैकालीच्या आईसाहेब ओरडते. राहू दे, कुठे गेला होता तुम्ही? तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय बाहेर जाताना मला सांगून जात जा, कधी येणार आहात तेही सांगा. काय झालं ना, मला पहाटे लवकरच जाग आली आज जरा, तुम्ही गाढ झोपला होता आणि मला ना असं खूप फ्रेश वाटत होतं, आतून असं आनंदी वाटत होतं. म्हटलं हा दिवस छान सुरू झालाय तर या दिवसाचं छान स्वागत करूया आणि खूप मनापासून असं वाटलं की आजचा हा दिवस काहीतरी वेगळं काहीतरी छान घेऊन आलाय आपल्यासाठी. असं काय वेगळं असणार होतं आजच्या दिवसात? रोजच्या सारखा पूर्वेला उगवलेला सूर्य पश्चिमेला मावळणार आहे, दुपारी अगदी कडकडीत ऊन असणार आहे, अहो जेवायलाही रोजच असणार आहे. तुम्ही तुमच्या सारखे आहात, मी माझ्या सारखी आहे, यातही काही वेगळं नाहीये. रोजच्या सारखा दिवस आहे, काय वेगळं आहे यात? हो मान्य आहे, तुम्ही तुमच्या सारख्याच आहात, मी माझ्या सारखाच आहे, सूर्य ही पूर्वेकडून उगवलाय पश्चिमेकडेच जाणार आहे, सगळं सारखंच आहे. पण तरीही
तरीही मला वाटतंय की आजचा दिवस काहीतरी खास आहे, काहीतरी वेगळं छान घेऊन समोर उभा राहिला आहे.